छत्रपती शिवरायांची गॅलरी म्हणजे बालखणी किंवा राजवाड्यामधला आपल्या राजांचा सज्जा अशा प्रकारची या बाजूला दोन स्तंभ आहेत. हा अष्टकोनी मनोरा बघा. अष्टकोनी म्हणजे एकावरती एक अशी सात मजली होते. त्याच्या आतमध्ये कारंजा लावायचे, एका मनोऱ्यात 540 देवे लावायचे. त्याच्या बाजूला एक दुसरा आहे तो विजय स्तंभ होता. राजे आपले कोणतेही गड किल्ले जिंकून आले ना की त्या स्तंभावरती राजा आपला भगवा झेंडा फडकावायचे. समोर एक विटांची रूम दिसते बघा. त्या विटांच्या रूमला टाकसाळ असं म्हटलं जातं. टाकसाळ म्हणजे मिंट. आत्ताची जी रिझर्व्हर बँक आहे तशी महाराजांच्या काळातली रिझर्व्हर बँक, कारण आत्ताच्या कॉईन्सवर लिहिलेलं असतं सत्यमेव जय. महाराजांच्या काळात आपल्या राजांची राजमुद्रा होती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धविश्व वंदिता शहा सुनो शिव शाईशा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपचंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य चंद्र कोरीप्रमाणे कले कलेने पुढे वाढलं पाहिजे. इथे एक आयताकृतीची रूम आहे अंडरग्राऊंड. एल दिसून दगडात येईल खुलून असं खलबतखाना. खलबतखाना म्हणजे थोडक्यात आपल्या राजांची सिक्रेट रूम. या कणाची बातमी या कणाला समजली पाहिजे. गुपित काय बोलायचं असेल ना त्याच्या आतमध्ये जाऊन महाराज बोलायचे म्हणजे खलबतखाना म्हणजे कॉन्फरन्स रूम आपल्या राजांची. हे सचिवालय होते दप्तरखाना सेक्रेटरी ऑफिस ही सदर होती आपल्या राजांची. नाय निवाडा करण्याची जागा.